नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करते। मी आज एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगत आहे। त्यांचं नाव कोमल घोडके। त्या म्हणतात, मी दादांना फोन केला आणि माझ्या मिस्टरांनी नोकरीसाठी फॉर्म भरला आहे आणि त्यांचं 2 लिस्ट मध्ये नाव आलं आहे असे सांगितलं। तेव्हा त्या लिस्ट मध्ये माझ्या मिस्टरांचा नंबर कोणता आहे हे दादांना मी न सांगताच दादांनी मला त्यांचा नंबर सांगितला। मला खूप आश्चर्य वाटलं। मी दादांना तिसऱ्या लिस्टमध्ये नाव येण्यासाठी फोन केला होता, परंतु दादांनी मला दुसऱ्या लिस्टमध्ये त्यांचा नंबर काय आहे हे सांगितलं। मला अजूनही कळत नाही हे दादांना कसे कळाले। खरंच दादा तुम्ही धन्य आहात। दादांनी मला सांगितले, ताई तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मिस्टरांचं तिसऱ्या लिस्टमध्ये नाव येणार, त्यांना ही नोकरी लागणार। आणि असं म्हणून दादांनी मला सेवा दिली। ती सेवा मी चालू केली आणि खरंच तिसऱ्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आलंही आणि त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागला। ते फार्मासिस्ट म्हणून आजपासून कामाला जॉईन झाले। दादा खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद, तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या। तर मित्र हो, कसा वाटला तुम्हाला या ताईंचा अनुभव? आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।